खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांना फोन आलाय. दरम्यान शपथविधीसाठी मोहोळ यांची आई आणि पत्नी हे दिल्लीला रवाना झालेले आहेत. तर पुण्यामधून पहिल्यांदा खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे. मंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांना फोन आलेला आहे. दरम्यान शपथविधीसाठी मोहोळ यांची आई आणि पत्नी हे सुद्धा आता दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे.